परिचय करून देण्याची आवश्यकता नाही। पत्रकार म्हणून तुम्ही लिहिलेला आहात। साहजिकच आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकार म्हणून त्यांच्या कुटुंबियांचा मी स्वागत करतो। पत्रकार आहे तुम्ही लिहिलेला आहात असं का म्हटलं? कारण प्रत्येक जण काही ना काहीतरी असतो। आता मी मुख्यमंत्री म्हणून तुमच्यासमोर बसलेलो आहे, तुम्ही पत्रकार म्हणून आहे, ज्ञानाची सुद्धा एक वेगवेगळी काही ना काहीतरी समोर उपाधी आहे। ती उपाधी ही नंतर मिळालेली आहे, ती मला बनवलेली आहे। पण एक गोष्ट आपण विसरतो की या उपाध्या किंवा काही पदव्या जरी असल्या तरी आपण माणूस आहोत हे विसरून जातो। जन्म माणूस म्हणून घेतो आणि त्याच्यानंतर एक जात पात धर्म आणि बाकीच्या गोष्टी आपल्याला चिकटत जातात किंवा आपण आपल्याला चिकटून घेत जातो आणि ते चिकटून घेतलेलंच आपलं ऐश्वर आहे, वैभव आहे, ते आपण जपत जातो। ते जपताना नेमकं आपण जपतोय ते बरोबर आहे, ते जपतो आहोत, ते वाढवतो आहोत का चुकीची गोष्ट वाढवतो आहोत हे विसरून जातो। आणि त्यावेळेला कुणीतरी एक योग्य दिशा दाखवणारं किंवा तसं मत व्यक्त करणारं आपल्याला हवं वाटतं। बघा ज्याला उल्लेख केला डॉक्टर बाबासाहेबांचा केला माझ्या अनुभवते केला हे तसे दोघेही समोर आले। आपण सुदैवी आहोत की आपण तो काही काळ जो होता ज्या वेळेला जातीपाती आणि जातीपातीच्या माध्यमातून जो काही एकृष्य अस्पृश्यतेचा नुकसान होता तो काळ आपण पाहिलेला नाही, आपण नक्कीच मानतो। आणि हे नशीब आपल्याला असंच मिळालं नाहीये, त्याकरता बाबासाहेब नंतर माझ्या आजोबा मग शाहू फुले आंबेडकर यांची ज्यांची नावं आपण घेतो त्यांच्या सगळ्यांचे अथक प्रयत्न संघर्ष आणि आपल्याला लाभलेली त्यांची पुण्य आहे। आता त्यांनी त्यांच्या काळामध्ये जे करायचे ते करून गेले। आपण नेहमी त्यांची आठवण काढतो असं म्हणतो की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हवे होते, आज बाबासाहेबांचे विचार आपल्याला पुढे नेले मान्य। मी म्हणतो मग आपल्याला कोण खरं होतं? सगळेच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज हवे, तुकाराम महाराज पाहिजे, ज्ञानेश्वर पाहिजे, शाहू फुले आंबेडकर सगळेच पाहिजे। पण ते पाहिजे असं म्हणताना ते आधी आपल्यासोबत आहेतच हे आपण विसरतो। कारण त्याने त्यांच्या आयुष्यामध्ये जे करायचं होतं एक रस्ता लागायचं होतं तो दाखवला। समतेशी करार, समतेशी करार त्यांनी त्यावेळेला तो करार किंबहुना तो संघर्ष करून ते आपल्यासाठी देण्यात देऊन गेलेले हे देणं आपण विसरून जातो। आता पत्रकार आणि बातमीदार याच्यामध्ये थोडासा फरक समजतो। बातमीदार आहे त्याला पण समजू आहे आणि त्यावेळेला जीव धोक्यात घालून अशा काही घटना दुर्घटनांची खबर आपल्याकडे पोहोचत असं म्हणून बातमीदार सुद्धा नकोच आहे। पण मला असं वाटतं त्या सगळ्या अनुषंगाने त्याच्यावरती आपलं मत व्यक्त करून समाजाला दिशा दाखवण्याचं काम पत्रकार करत असत। आणि म्हणून मनुजी मला तुमच्याबरोबर एक नक्कीच आदर आहे। या पुस्तकातली काही नाही मी त्यावेळेला थोडंफार वाचलेल्या नक्कीच वाचलेले आहे। सहसा जी गोष्ट मिरवण्याची आहे किंवा त्या मिरवण्यामध्येच आपण धन्यता मानतो
त्याच्या दुकानापासून काम कोणी करत आहे तसं खाली कोणी करत आहे ते तुम्ही केले त्याला आपण नेमकं काय करायला हवं काय करायला नको हे जर का आपण नाही सांगितलं तर मग आपल्याला बाबासाहेबांना डेव्हलप करण्याची आवश्यकता नाही. त्याने तेच केलं जेव्हा संपूर्ण दुनिया विरुद्ध होती तेव्हा तो एकटा माणूस उभा राहिला मग तो माणूस न जाता पाहण्याचा महामार्ग झाला. महामार्गाला म्हणतो त्याने एक वेगळी दिशा नाही योग्य दिशा दाखवली. आपण म्हणतो त्याने वेगळी दिशा दाखवली तसं नाही, मी म्हणजे योग्य दिशा दाखवली. जो समाज जगतला होता त्याला त्याने योग्य दिशा दाखवली आणि त्या दिशेने जरी आपण चाललो ना तरी मला असं वाटतं या गोष्टीवरती जास्त चर्चा करण्याची आवश्यकता नाही. आता त्यावेळी त्याने आरक्षणाचा एक मुद्दा मांडला. का आरक्षण? की जे सुखी समता पाहिजे जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहे. आपण आता एक दोन वर्षामध्ये स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण करू. स्वातंत्र्याच्या आधीच्या 100 वर्षाचं कारण आपल्याला वाचून पाहिजे ऐकून पाहिजे. पण जेव्हा बाबासाहेबांना आपल्या देशाची घटना झालेली त्याच्यामुळे बाबासाहेबांना सगळ्या काळा माहिती माझ्या आजोबांचा आपल्या माझ्या वडिलांना सुद्धा तो काय त्याच्या सुद्धा बघितला होता. पारतंत्र्य म्हणजे काय असतं ते त्या लोकांना पाहिलेलं होतं आणि त्या पारतंत्र्यामध्ये हे आणखी एक पारतंत्र्य ह्या दोन जणांची त्यांनी लढा दिला होता आणि त्या दोन्ही लढाईमध्ये त्यांनी त्यांची कामगिरी चोख बजावली होती. म्हणजे एका बाजूने एक माझ्या समाज बांधवांना माता भगिनींना तो त्याचा हक्क आहे त्याचा अधिकार आहे तो मिळवून देण्याची आवश्यकता आहे. कोणीतरी मिळवेल कोणीतरी नाही मीच मिळवेल ही आत्मविश्वास हा आत्मविश्वास त्यांनी जागवला आणि तो नुसता जागवला नाही तर त्याच्याप्रमाणे त्यांनी अगदी जेव्हा वाटलं की आता याच्या पलीकडे मी काय करू शकत नाही तेव्हा धर्मांतराचं सुद्धा एक झाशी पाहून त्यांनी टाकलं. नंतर देशाची घटना दिली ज्या घटनेच्या आधारे आजही आपला कारभार चालू आहे. मला वैषम्य एका गोष्टीचं वाटतं जे मी ज्याचा मी उल्लेख केला की स्वातंत्र्याला 75 वर्ष आपण आता पूर्ण करू. 75 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांची जी काही स्वप्न होती त्यांची जी काही अपेक्षा होती ती अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो आहोत का? स्वातंत्र्याची किरण खरंच ह्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेली आहेत का? पोहोचू शकलो आहोत का? मी काल सुद्धा असंच म्हटलं मला वाटतं त्या आमिर खानचा कार्यक्रम होता. कार्यक्रम काय होता? पाणी पाणी फाउंडेशनचा. 75 वर्ष झाली तरी अजून आपण सगळीकडे पाणी नाही देऊ शकलो आणि स्वातंत्र्याला 75 वर्ष होत आहेत. पाणी देऊ शकत नसून तर संपतात असली आली. आता पाणीच पोचू शकलं नाहीये आणि तो काळ असा होता की पाणवठ्यावर सुद्धा भांडण होत होती. म्हणजे बाबासाहेबांचे सुद्धा जे काय सांगतात तो देवगिरीचा किल्ला त्यावेळेला तिकडे ते गेल्यानंतर तिथे सुद्धा पाण्यावर त्यांना जो काही अनुभव आला हा सगळा अनुभव म्हणजे त्यांनी आपण आग लागलं की पाणी टाकतो त्यांनी पाणीच पेटवलं. 14 तळाचा सप्ताह केला म्हणजे पाण्यात नसतं ते पेटवलं सगळं. हे धाडस लागतं आणि हे धाडस त्यांच्यामध्ये नक्कीच होतं आणि आज तुम्ही हे दुसरं धाडस केलेलं आहे. सहसा कोणी या विषयाला जो हात लावू शकत नाही म्हणण्यापेक्षा एक तर ती कुवत लागते आणि कुवत असलं तरी धाडस लागतं हिंमत लागते. ती हिंमत तुम्ही दाखवलेली आहात आणि म्हणून मला तुमचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं की हे पुस्तक तुम्ही आता बरं झालं तुम्ही याचं पुस्तक केलं की सहज त्याची अनुक्रमणिका वाचली आणि हे विषय सगळे जे आहेत हे विषय मी पुन्हा पुन्हा सांगतो बोलण्याचं झालं सुद्धा कोणाचं होणार नाही असे विषय तुम्ही लिहून काढलेले आहेत. म्हणजे तुम्ही हे एक मार्गदर्शक पुस्तकच तयार केलेले आहे. याची सगळी अनुक्रमणिका आता हे सामुराई कोण कोण होणार हे आता वाचायला पाहिजे. आरक्षणाला पर्याय आरक्षणाला पर्याय शिक्षण क्रांती आहे ना शिक्षण क्रांती काय शेवटी समानता आणायची असेल तर सगळ्या गोष्टी समान झाल्या पाहिजे. शिक्षण आलं पाहिजे त्याच्यासाठी सुविधा असल्या पाहिजे. राजकीय आरक्षणाला पर्याय महत्वाचे सगळे विषय. आणखीन जो एक विषय शिक्षण शासन धर्ममुक्त आहे का हा सुद्धा एक मोठा असा भेदक संवाद आहे. असे प्रतिक्रांतीच्या फेऱ्यात धर्मक्रांती महान काय देश संविधान की जात हा आणि हे विषय सगळे बघितल्यानंतरच हे पुस्तक तर सगळ्यांनी वाचलं पहिले तर वाचणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला पुस्तक वाचल्यानंतर पुन्हा एकदा भेटायला बोलणार आहे. पुस्तक वाचल्यानंतर पुन्हा भेटायला बोलवणार आहे. याचं कारण हे विचार जे आहेत हे आता आपल्याला पोहोचवण्याची गरज नाही. तर आपण महत्वाचं काय देश संविधान धर्म हे आता तुम्ही जे काय म्हणताय राजकीय माणसं आहोत आम्ही. आम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी जे चालणार असेल ते घेणार मग काय असेल ते असेल
त्याच्यामध्ये देश कोणत्या दिशेने जातो आहोत आहे, मला सत्ता कशाला पाहिजे, मला सरकार चालवायचे, मला सत्ता झाली व्हायचे, कशाला व्हायचे, जे आहे ते सुधारण्यासाठी का जे आहे ते आणखी फाडण्यासाठी, समाजात समाजात तेढ निर्माण करून मला सत्ता पाहिजे असं जर कोणाचं स्वप्न असेल तर तो ह्या देशाचा शत्रू आहे, तो देशाचा शत्रू आहे. माझा देश ही जी काही भावना आहे ती सर्वांच्या मनात आली पाहिजे. जसं बाबासाहेबांच्या मनात आलं होतं की या धर्मात राहून मला काही उपयोग नाही, अशी भावना ही घातक भावना काय निर्माण झाली, म्हणजे का ही घातक, म्हणजे त्यावेळेला जे सगळं चाललं होतं ते सगळं घातक होतं, म्हणून ही भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि म्हणून त्यांनी तो धाडसी निर्णय घेतला. तर तसं न वाटता हे सगळं आपलं आपलं आपलेपणा जो आहे तो ही भावना वाढीस लागली पाहिजे. विकास ज्याला आपण म्हणतो तो हा सर्व जात पात धर्म विरहित असला पाहिजे. समानता ही तेव्हाच येईल की सगळ्यांच्या घरी ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या आपण पोहोचलेलो. सर्वांना आपण म्हणतो ना रोटी कपडा मकान, हे गाडगेबाबांचं जे होतं, जो भुकेला असेल त्याला अन्न, तहानला असेल त्याला पाणी, ज्याला घर नाही त्याला घर, ज्याला वस्त्र नाही त्याला वस्त्र, हा खरा धर्म, हा खरा धर्म आणि तो सगळ्यांना देणं हे खरं सरकारचं काम. आणि ते जर का काम नसेल, सत्तेची झापडं जर कोणाकडे कोणाच्या डोळ्यात आले असतील तर अशा डोळ्यांमध्ये अंजन घालण्याचं काम हे तुमचं पुस्तक करेल ही मला खात्री आहे. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि निश्चित हे पुस्तक वाचल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा बोलवेन. तूर्त एक मोठं काम तुम्ही केलेलं आहात, अशीच काम लेखन जसं आपल्या बंधूंनी सांगितलं, आपल्याकडनं उत्तरोत्तर होत राहो की ज्याचा नुसतं एक पुस्तकाचा रट्टा वाचत आहे. माझ्या लायब्ररीमध्ये पुस्तक आहे वाचण्याचं वाचावंसच वाटत नाही, तसं नाही. प्रत्येक पान हे वाचनीय असलं पाहिजे आणि वाचल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी जसं म्हणतो ना डोळ्यात झापड बांधली लागली असेल तर डोळ्यात अंजन घालणारं लिखाण हे तुमच्याकडनं हो. त्याच तुम्हाला शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.